शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पान क्रमांक 53 काढायचा आहे, त्यावर तुम्हाला वर्ग कार्य लिहायचं आहे, तारीख लिहायची आहे आणि दिवस लिहायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ क्रमांक 16 मी नदी बोलते यावर आधारित काही शब्दार्थ दिलेले आहेत आणि स्वाध्याय दिलेले आहेत, ते आज आपण बघणार आहोत। तर आता सर्वप्रथम आपण शब्दार्थ बघणार आहोत। अडवणे म्हणजे थांबवणे, अडवणे म्हणजे थांबवणे। सागर म्हणजे समुद्र, सागर म्हणजे समुद्र। ओढे म्हणजे झरे, ओढे म्हणजे झरे। खंत म्हणजे दुःख किंवा खेद, खंत म्हणजे दुःख किंवा खेद। नदी म्हणजे सरिता, नदी म्हणजे सरिता। आता या पाठावर आधारित स्वाध्याय म्हणजे एक्सरसाइज आपण बघणार आहोत। तर प्रश्न पहिला बघा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। प्रश्न पहिला, नदीचा जन्म कुठे होतो? तर आपण या आधीच्या तासिकेमध्ये बघितलेलं आहे की नदीचा जन्म कुठे होतो, पर्वतावर होतो। तर आपण उत्तर लिहिणार आहोत, नदीचा जन्म पर्वतावर होतो। प्रश्न दुसरा बघा, नदी खूप मोठी कशी होते? उत्तर आहे, अनेक ओढे मिळून नदी मोठी होते। पुन्हा बघा, अनेक ओढे मिळून नदी मोठी होते। प्रश्न तिसरा बघा, नदीच्या पाण्याचा उपयोग लोक कशा कशासाठी करतात? उत्तर आहे, नदीच्या पाण्याचा उपयोग वीज तयार करण्यासाठी, शेतीसाठी, पिण्यासाठी, कारखान्यासाठी लोक करतात। पुन्हा बघा, नदीच्या पाण्याचा उपयोग वीज तयार करण्यासाठी, शेतीसाठी, पिण्यासाठी, कारखान्यासाठी लोक करतात। चौथं, नदीचा वेग कधी कमी होतो? उत्तर आहे, पर्वत उतारावरून सपाट मैदानी भागावर येताना नदीचा वेग कमी होतो। पुन्हा बघा, पर्वत उतारावरून सपाट मैदानी भागावर येताना नदीचा वेग कमी होतो। आता तुम्हाला पान क्रमांक 54 काढायचा आहे। प्रश्न 5 बघा, नदी आपल्याला कोणता संदेश देते? तर उत्तर आहे, नदी आपल्याला थांबला तो संपला असा संदेश देते। पुन्हा बघा, नदी आपल्याला थांबला तो संपला असा संदेश देते। 6 बघा, तुमच्या जिल्ह्यात कोणकोणत्या नद्या आहेत? तर आपला जिल्हा कोणता आहे, गोंदिया आहे। तर आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये ज्या नदी येत आहेत त्याचं आपण नाव लिहिलेलं आहे इथे, ठीक आहे। तर गोंदिया जिल्ह्यामध्ये वैनगंगा, वाघ नदी, चुलबन, गाढवी आणि बावनथडी ह्या नद्या आहेत। पुन्हा बघा, वैनगंगा, वाघ नदी, चुलबन, गाढवी आणि बावनथडी या नद्या गोंदिया जिल्ह्यात येतात। प्रश्न दुसरा, खालील पर्यायापैकी योग्य पर्यायासमोर खून करा, ठीक आहे। प्रश्न पहिला, माझा जन्म होतो जमिनीवर, पर्वतावर, सागरात? तर नदीचा जन्म कुठे होतो, पर्वतावर। तर आपण काय लिहिलेलं आहे, पर्वतावरला टिक केलेलं आहे। प्रश्न दुसरा बघा, माणसे बांधून मला अडवतात, किनारे, कालवे, धरण। तर माणसे काय बांधून अडवतात, धरण। तर आपण धरणला काय केलं आहे, टिक केलं आहे। त्याच्यानंतर प्रश्न तिसरा बघा, रूपाने पर्वतावरून खाली येते, झऱ्याच्या, धबधब्याच्या किंवा ओढ्याच्या? तर कशाच्या रूपाने खाली येते नदी, धबधब्याच्या। तर आपण धबधब्याला काय केलेलं आहे, टिक केलेलं आहे। त्याच्यानंतर चौथं बघा, नदी किनाऱ्यावरील परिसर करते हिरवागार, प्रदूषित किंवा स्वच्छ? तर नदी किनाऱ्यावरील परिसर काय करते, हिरवागार। तर आपण हिरवागारला काय केले आहे, टिक केलेलं आहे। 5 बघा, नदी शेवटी जाऊन मिळते
तलावाला, मैदानाला की सागराला? तर नदी शेवटी कोणाला जाऊन मिळते? सागराला. तर हे सागराला आपल्याला टिक करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर चला विचार करूया. प्रश्न पहिला, पाठातील थांबला तो संपला या कल्पनेचा विस्तार करा. तर या पाठातील थांबला तो संपला हा जो नदीने संदेश दिलेला आहे, तर या संदेशाचा तुम्हाला काय करायचं आहे? कल्पना विस्तार करायचा आहे की कशा पद्धतीने एखादा व्यक्ती थांबला तो संपला, तर त्याचा तुम्हाला कल्पना विस्तार करायचा आहे. तर हे प्रश्न उत्तरे तुम्हाला वहीमध्ये लिहायची आहेत आणि शब्दार्थही तुम्हाला वहीत लिहायचा आहे आणि वाचायचा आहे.